जबरी बसत नव्हती तरी आम्ही करायला लावत होतो. पण त्या लोकांना इफेक्ट नाही तर आम्ही एवढा कर्मोपयोगच होऊ लागला ना. कशामुळे एका इंचाला ती इंचाच्या जर खाली त्याला त्यांना तुम्हाला साईड करावा लागेल. आता 30-35% लोकांना जर ते अनुदान भेटलं नाही त्याचा आम्ही एवढी मेहनत करून उपयोगच नाही. मागील वर्षी सततच्या पावसाने पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानाच्या अनुदानाचे अजूनही प्रशासकीय पातळीवर काम सुरूच असून शेतकऱ्यांना अद्याप तरी मदत पोहोचलेली नाहीये. अनुदान मंजूर होऊन तब्बल 4 महिने उलटली, मात्र अनेक शेतकऱ्यांना प्रत्यक्षात मदत मिळाली नसल्याने भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉक्टर दिनेश परदेशी यांनी आक्रमक भूमिका घेतली असून प्रलंबित राहिलेल्या शेतकऱ्यांना अनुदानापासून विलंब होण्यास कारणीभूत असलेल्या कर्मचाऱ्यांचे तात्काळ निलंबन करावे अशी मागणी तहसीलदारांची भेट घेत त्यांनी केली आहे. मागील वर्षी सततच्या पावसाने झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून जून 2023 मध्ये 111 कोटी रुपयांचे अनुदान जाहीर करण्यात आले होते. सदरील अनुदान हे प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले नाही, याचे कारण म्हणजे महसूल प्रशासनातील सुस्त कर्मचारी होय. यामुळेच डॉक्टर परदेशी यांनी तहसीलदारांची भेट घेतली. अगोदरच अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकारने आर्थिक मदत देऊनही महसूल कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे त्यांना आर्थिक मदत मिळत नाहीये असे संबोधत त्यांनी दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करा अशी मागणी केली आहे. सगळ्यांची पत्रच काढून टाकत होतो लवकर, म्हणजे आख्यात पत्र काढून टाकत आहे. तपास करू लागले जाते. दुसरं मेन प्रॉब्लेम काय आहे, अनुदान किती लोक किती लोकांना भेटला भेटा पण आपल्या नाही दोनच तालुके पण भरपूर रोज सकाळी 1 तास होणार जवळपास 24-27 हजार लोक राहिले. आता त्यात काही तलाट्यांचे चुका आहे, काही लोकांच्या चुका आहे. तर त्या तलाट्यांवर काही ना काही कारवाई केली एका दोन वर्ष आपलं कुठलं येऊ असते. कारवाई त्याच्या नोटीसा बिटीचा गेले म्हणजे गावात जात नाही, येवत नाही. लोक उठले की सकाळी सगळी फोन चालू करून एकदा पूर्ण म्हणजे आपल्या किती 87 हजार लोक बसले होते. ते म्हणजे लाभार्थी किती आतापर्यंत भेटली किती उरली किती ते आकडा देऊन मग ते चुकीमुळे झाले गे लोकांचे चुकीमुळे असं आम्ही म्हणत नाही का सगळे तुमच्या प्राण्या सगळ्यात चुकीमुळे झाले गे लोकांनी काय कागदपत्र वगैरे नाही पण लोक रोज उरले असते प्रश्न राहिलेला आता काय अनुदान त्यांना भेटायला एक दुष्काळासाठी पाहिजे खूप पाऊस पाहिजे लोक म्हटले का रोज ते आता माझ्याकडे आकडा हे पूर्ण बँकेचा बँकेचं विभाग आता हे सगळे लोक परेशान आहे. आता टँकर लावायला अनुदान जे आहे एकाच पण लोकांचं काय समज होता एवढे गव्हर्नमेंटनी 100 कोटी रुपये आपल्या तालुक्याला दिले. आमच्या पाठपुराव्यामुळे सगळं झालं ते उभयजवळी बसत नव्हती तरी आम्ही करायला लावत होतो. पण त्या लोकांना इफेक्ट नाही तर आम्ही एवढा कर्मोपयोगच होऊ लागला ना. कशामुळे एका इंचाला ती इंचाच्या जर खाली त्याला त्यांना तुम्हाला साईड करावा लागेल. आता 30-35% लोकांना जर ते अनुदान भेटलं नाही त्याचा आम्ही एवढी मेहनत करून उपयोगच नाही. एवढी मेहनत करून 100 कोटी रुपये आले ते त्याला काय कारवाई करावी लागेल तुम्हाला. दोन चार लोकांवर कारवाई केली तर बाकी काय एक तलाठी थांबत नाही. सगळ्या तलाठीला पीए तोच काम करतो खाली आमच्याकडे सगळ्यांना हे तुम्हाला स्ट्रिक्टली करावं लागेल. तर ते म्हणजे तुमचा लोड पण कमी होईल. तुमचं जे लोड आहे काम नाही ना ते तलाठी संबंधित नाव बघायला गेले ना तर ते म्हणते बाहेर सेटमेंट जाऊन यादीमध्ये नाव बघा. आता काही सेटमेंट
मंडळ वाईज मीटिंग एकत्र बोलू ना पैसे भेटून पण म्हणजे 56,000 मधून 20-30,000 परत आले किती लोकांना ऍक्च्युअल लाभ झाला नाही ऍक्च्युअल लोक फक्त 30,000 1,34,000 मग 30,000 लोक 1,00,000 लोक त्याचे राहिले आणि कुठल्या पण गावात गेलं की लोक तेच बघतात लोकांचे पण चुकी आपण काय आपले 5-6 गाव झाले त्याच्यामध्ये काही सगळ्या गेन अपडेट फॉर्म ते त्यांनी 95-99% कामं केली पण काही त्याला डी गावात सुद्धा नाही तरी 80% त्याला डी गावात नाही फक्त 10-20% त्याला डी कामं केली त्याला गर्दी कमी होते खाली यंत्रणा काम नाही करत म्हणून प्रॉब्लेम ग्रामसेवक आरोग्य सेवक वायरमन गावात थांबला तर काम यायची गरज नाही परत लोकांना तुम्हाला स्किप हे करावं लागेल तरच ते हे होत एक दोन सस्पेंड केले का दोन नोटीस तर सगळी यंत्रणा सुमृत जाईल कारवाई करत नाही आपण म्हणून ते प्रॉब्लेम होतो भविष्यात केव्हा समजा एका क्लिक वर सगळे जे काही चुका आणि आम्ही स्टेट लेवलला पण सगळे तहसीलदार तहसीलदारांना सगळे डिस्टर्ब आले प्रत्येक गावात तुम्हाला सांगू का रोज सकाळी 8:30 फोन असतात त्या अनुदान तुम्ही तर बोलले होते तुम्ही ते स्टेटमेंट दिले आले नाही रोज आम्हाला बोललो होतो आमचं जे काम होतं आम्ही आम्ही तिथे टाकले आपल्याकडे मेन म्हणजे ते त्यावेळी सरकार साहेब होते त्यावर त्यांची कमाल आहे बाकी काही नाही त्याच्यामुळे आलेले आपल्याला आर्ध एरिया पण बसत नव्हतो उपयोगी होऊ लागला ना बरं करून ते आज काढून मंडळ वाईज सगळ्या त्यांची मीटिंग आवडली सगळ्यांना एकत्र बोलू नका मंडळ वाईज हे जे असलेलं मान्य अधिकारीला पण चेक करत आहे तेव्हा वाट ठेवायला हवा म्हणजे ऑटोमॅटिक काम होईल मान्य अधिकारीला पण थोडं
पत्र का नातीगोष्टी अनुदान आड़ू ना सगळं पावसाचं पैसे।